मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी पोलिसांनी या मोटारी चोरी गेलेल्या होत्या त्या पकडलेल्या आहेत. आपण थेट पाहताय हे दृश्य आहे. उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. शेतकऱ्याच्या चोरी गेलेल्या विद्युत मोटारी या जप्त करण्यात आलेल्या आहेत. आता आपण ढोकीच्या पोलीस ठाण्यामध्ये आहेत. या ठिकाणी उस्मानाबादचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश हे या ठिकाणी ढोकी ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत. आपण आता थेट पाहणार आहेत नेमकं ही जी कारवाई आहे या कारवाईमध्ये किती मोटारी जप्त केलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. पुढं हा व्हिडिओ आहे. तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ताज्या बातम्या पाहायला मिळतील. हा व्हिडिओ संपूर्ण बघा. या ज्या मोटारी दिसतात यामध्ये या ढोकी ठाण्याच्या पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. चोरी गेलेल्या मोटारी होत्या या. नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी आज ढोकी पोलीस ठाणे या ठिकाणी आहे आणि ढोकीच्या हद्दीमध्ये मोटारी चोरी गेल्या होत्या त्या 23 मोटारी आज जप्त केल्या आहेत. या ठिकाणी आता माझ्यासोबत सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश सर आहेत. सर काय सांगाल, आता चोरी गेलेल्या मोटारी जप्त केल्या आहेत, एकूण 23 मोटारी आणि एक आरोपी, काय सांगाल हे प्रकरण नेमकं काय होतं? हे चालू महिन्यात आमच्या जो माननीय पोलीस अधीक्षक साहेब अतुल कुलकर्णी सरन आणि अपर पोलीस अधीक्षक नवनीत करण सर यांच्या दोन्ही मिळून एक विशेष मोहीम राबविलेली आहे. या मोहीमचा उद्देश आणि टार्गेट असा आहे की पाहिजे परारे आरोपी पकडणं आणि ना उघड असे मालमत्ता विरोध जो गुन्हे आहे तो उघडण्यासाठी प्रयत्न करणं. तो हा मोहीमच्या दरम्यान ढोकी पोलीस स्टेशन एक विशेष टीम तयार करून खूप प्रयत्न केला. या प्रयत्नाच्यामुळे एक आरोपी पकडला, आरोपीकडून 23 मोटर रिकव्हरी केल्या. विविध विविध पोलीस स्टेशनचा गुन्हा असल्याची शक्यता आहे. आमच्या हे जो आहे हे खूप खूप चांगला काम आहे. अच्छा, आता 23 मोटर पकडलं, शेतकऱ्यांना काय आव्हान असेल तुमचं? शेतकऱ्यांचा यही आव्हान आहे की तुम्ही तुमचा जो मालमत्ता आहे सुरक्षित ठेवा आणि काय प्रॉब्लेम असेल यास, काय चोरी गेले असेल यास त्वरित पोलिसांना कळवा, जेणेकरून आम्ही लवकरात लवकर आरोपी पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू शकतो. बघा, हे होते उस्मानाबादचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश. आता उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी भेट दिलेली आहे. तर या ठिकाणी आता 23 मोटारी जप्त करण्यात आलेल्या आहेत, एका आरोपीला पकडण्यात आलेलं आहे. त्या आरोपीकडून आणखीनसुद्धा काही मोटारीसुद्धा जप्त होऊ शकतात. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद.